नमस्कार, श्री शिवरत्न प्रतिष्ठान जळगावतर्फे आज आपल्या जळगावकरांसाठी एक विशेष महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आम्ही घेऊन येत आहोत. मागील वर्षी राजा रयतेचा हे महानाट्य आपण जळगावमध्ये राजा रयतेचा शिवराज्याभिषेक सोहळा हे महानाट्य आपण जळगावमध्ये सादर केलं होतं. त्याचप्रमाणे यंदाही राजा रयतेचा शिवराज्याभिषेक सोहळा शिवजन्म ते शिवराज्याभिषेक सोहळा असा आपण 2.5 तासाचं महानाट्य जळगावमध्ये सादर करत आहेत. दिनांक 18, 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 रोजी खानदेश सेंट्रल मैदान येथे हे महानाट्य जळगावमध्ये जळगाववासियांसाठी जळगावच्या नागरिकांसाठी आपण हे महानाट्य सादर करत आहोत. 200 स्थानिक कलावंतांना घेऊन हे महानाट्य शिवशाहीर दादा नेवे यांच्या लेखणीतून हे महानाट्य सादर करत आहोत. तसेच या नाटकाचे दिग्दर्शन हास्यजत्रा फेम हेमंत पाटील यांनी केलेले असून शिवाजी महाराजांची भूमिका असेल किंवा जिजामाताची भूमिका असेल किंवा सरदार मंडळी असतील किंवा अन्य कुठले मंत्रिमंडळी असतील यासह सर्व स्थानिक कलावंतांचा यामध्ये समावेश आहे. याचं खास वैशिष्ट्य असं असणार आहे की यावेळेला हत्ती, घोडे, उंट, बैलगाडा, वाद्यवृंद आणि संपूर्ण शिवकाळ आणि संपूर्ण जुना पोशाख हा सगळ्याचा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तसेच 40 फूट उभा किल्ला आणि 80x40 मोठं भव्य दिव्य स्टेज, 7,000 नागरिकांना बसण्याची व्यवस्था यासह संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा आपण जळगावकरांसाठी सादर करत आहोत. हे महानाट्य कुठं होणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडनं काय सवलत असणार आहे? हे राजा रयतेचा हे महानाट्य जळगाव येथील खानदेश सेंट्रल मैदान येथे 18, 19, 20 हे 3 दिवस हे जळगावमध्ये विनाशुल्क हे नागरिकांना दाखवण्यात येणार असून शाळकरी मुलांसाठी 1,000 खुर्च्यांची वेगळी व्यवस्था ही शाळकरी मुलांसाठी आपण यंदा केलेली आहे. नाटकाची वेळ संध्याकाळी 7 ते 9:30 ही असेल. जळगावच्या नागरिकांना आपल्या माध्यमातून आवाहन असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने हे महानाट्याला आपण उपस्थिती द्यायची आहे. जळगावच्या स्थानिक कलावंतांनी जळगावच्या स्थानिक लोकांसाठी काहीतरी विशेष रूपात एक महानाट्य सादर केलेलं आहे, तर मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त स्वरूपात या गोष्टींचा आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा आपल्या राजाचा आनंद घ्यायचा आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने जळगावकरांनी उपस्थिती द्यायची. जळगावच्या काही नामांकित व्यक्ती तसेच आमदार, खासदार आणि मंत्री महोदय हे खुद्द या कार्यक्रमाला निमंत्रित पाहुणे असणार आहे आणि मी आपल्या माध्यमातून जळगावच्या अजून काही इच्छुक कलाकारांना विनंती करू इच्छितो की ज्यांना या नाटकामध्ये सहभागी व्हायचा असेल किंवा काम करायचं असेल त्यांनी संस्थेला येत्या 3 जानेवारीपर्यंत संपर्क साधायचा आहे.